हॅलो फ्रेंड्स, गुड मॉर्निंग. तर कसे आहात सगळे? तर मी शीतल शिंदे स्वागत करते तुमच्या सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे आम्ही दोघी जावा. तुम्हाला इथे रात्र जरी दिसत असली तरी पण मी रेकॉर्डिंग ही सकाळची करते, त्याच्यामुळे मी तुम्हाला गुड मॉर्निंग बोलले. आणि आता संध्याकाळ आहे आणि वाजले असतील. मी भाजीला घेऊन आलेली आहे आणि वाजलेत आता 7:30 वाजलेले आहेत. भाजीला घेऊन आले होते तेव्हा 7:30 वाजून वाजले होते. आणि आता मी भाजी मी काय काय आणली आणि आता आपल्याला काय बनवायचं आहे हे मी विचार करत होते, पिशवीतून भाजी काढत होते. तर आज सोमवार आहे आणि आज सोमवार असल्यामुळे आज नॉनव्हेज नसणार आहे, फक्त व्हेज बनवायचं आहे आपल्याला. आणि तुम्ही टायटल वाचून आला असाल की मी सांगितलं आहे की दाजींचा ॲक्सिडेंट झाला. तर हो, मी याच्याविषयी बोलणार आहे की दाजींचा ॲक्सिडेंट झाला होता तेव्हा काय झालं होतं. तर आता मी वांगे जे आहे ते याच्यावरती भरीत गेल्या सोमवारी मी भरीत केलं होतं तेव्हा मग ह्यांना खूप आवडलेलं आणि थोड्याशाच प्रमाणात झालं होतं. म्हणजे 3 वांग्यांचं भरीत केलं होतं, त्यातलं एक अर्धं वांगं जे होतं ते किडकं निघालेलं, त्याच्यामुळे मग म्हटलं की आता परत एकदा आपण भरीत करूया, कारण त्यांना खूप आवडलं. ते सहसा भरीत खात नाही पण त्यांना आवडलेलं आणि भरीतच पुरेसं नव्हतं, त्याच्यामुळे म्हटलं आता पुढच्या वेळेस मी बनवेन आणि बनवेन तेव्हा जास्त बनवेन. त्याच्यामुळे मग आता मी भरीत करण्यासाठी वांगे हे मी टाकलेले आहेत भाजण्यासाठी. आणि इथे मी करते हे काय म्हणतात त्याला, बटाटे चिरते. बटाटे चिरते, आपल्याला बटाट्याचा रस्सा बनवायचा आहे आणि वांग्याचं भरीत बनवायचं आहे सोमवारचं. आम्ही आता तुम्हाला हा प्रश्न पडला असेल की एवढं कट्टर चिकन मच्छी नॉनव्हेज खाणारे लोक सोमवारचंच का पाळतात बरं? तर गोष्ट त्याचीच आहे आणि मी त्याची गोष्ट आज तुम्हाला सांगणार आहे की आम्ही सोमवारचंच हे का खायला लागलो, म्हणजे व्हेज का खायला लागलो. खरं सांगायचं तर आम्ही अगोदर पण सोमवार असो किंवा काही कोणता पण वार असो, कोणत्याच वारी असं हुकवत नव्हतो की सोमवार पण का आम्ही नॉनव्हेज खात होतो. पण आता असं काय झालं की आम्ही सोमवारचं पाळायला लागलो. तर एके दिवशी आम्ही शिंद्याला, म्हणजे आमच्या घरी गावाकडं होतो आणि त्यावेळेस मला आठवतं आहे की माझी समीक्षा जी होती ती 6 महिन्यांची होती नुकतीच. नुकतंच 6वा महिना लागला होता तिला आणि आम्ही सगळेजणं गावाला होतो. तेव्हा कोणच नव्हतं, रुपालीचं लग्न नव्हतं ना, कोणाचंच नव्हतं, फक्त मी होते आणि समीक्षा छोटी होती. त्यावेळेला माझे मिस्टर बाहेर चालले होते आणि मला आठवतं आहे त्यावेळेस सोमवारच होता त्या दिवशी आणि नॉनव्हेज आणायचं होतं आणि नॉनव्हेज आणण्यासाठी ते बाहेर चालले होते. तर मग ते बाहेर जात होते तर अचानकमध्ये, म्हणजे माझे मिस्टर आणि त्यांचे चुलत चुलते होते आणि ते दोघे मिळून ते बाहेर चालले होते. गाडीवरचा प्रवास होता आणि माझ्या सासरे, म्हणजे चुलत सासरे जे होते तर त्यांच्याकडे गाडी होती आणि ते गाडीवरती जात होते. जात असताना आणि आम्हाला इथं काहीच नव्हतं माहिती, घरी काहीच नव्हतं माहिती. आम्ही सगळं मस्तपैकी चाललो होतं, आमचं जेवण वगैरे नॉनव्हेजचं करून वगैरे चाललं होतं आणि खेळण्यात दंग होतो आम्ही. म्हणजे कधी कशाचंच आम्हाला हे नव्हतं की आता पुढे काय होणार आहे, काहीच नव्हतं. आणि अचानकमध्ये आम्हाला फोन आला की नाही का असा असा ॲक्सिडेंट झालेला आहे. बाप रे, एकदम काळजाचा ठोका चुकला, ॲक्सिडेंट झाला. पण एवढं नक्की होतं की त्यांना काय नाही झालं, थोडंसं लागलं. पण आपल्या डोळ्यांना, कानांना, ऐकण्यात आणि बघण्यात किती अंतर असतं. ऐकलं आहे पण फक्त ॲक्सिडेंट झालेला आहे, पण मन कुठं तयार आहे की ते सांगतात फोनवरून की नाही एवढं लागलं, नाही एवढं. म्हणजे दुसरे हे नव्हते बोलत, दुसरे लोक बोलत होते की नाही लागलं. पण जोपर्यंत त्यांना डोळ्याने आम्ही बघत नव्हतो स्वतःच्या, तोपर्यंत आम्ही कोणावर विश्वास नव्हतो. म्हणजे आईंची तर काय अवस्था झाली असेल आणि त्याच्यानंतर माझी काय अवस्था झाली असेल. मला तर लहान मुलगी होती आणि त्याच्यानंतर मग पुढं म्हणजे काय आठवत, डोळ्यापुढे अंधारे आल्या, काय काय सगळं पूर्ण हे झालं. मला तर चक्करच आली होती तेव्हा, हे ऐकलं तेव्हा. आणि माझी मुलगी जी होती ती बोलत नव्हती, 6 महिन्याचं लेकरू कुठं बोलतं का, कधी कोणतं तरी बोलतं. पण त्या दिवशी ती नुसती पप्पा पप्पा करत होती, पप्पा 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 पप्पा. म्हणजे एक प्रकारे लहान मुलांना
नुकतंच त्या दिवशी ती बोलायला लागली ती पप्पा पप्पा सारखी बोलायची पप्पा 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 लहान मुलं कशी बोलतात तसं म्हणजे देवानी ना लहान मुलांना सांगितल्यासारखं मग तिला कळल्यासारखं असं असतं ना काहीतरी तर त्या दिवशी आणि ते ऐकून ना सगळे तिथले माणसं सगळे नुसते रडायचे म्हणजे त्यांच्या डोळ्यात पाणी की एवढं एवढंसं लेकरू कसं नुसतं पप्पा पप्पा त्याच्याकडे बघूनच सगळेजणं रडायचे जरी आम्हाला कळलं होतं की चांगले पण अजून ते काय घरी आले नव्हते आणि हॉस्पिटलमध्येच होते आणि आमचे जे चुलत सासरे होते त्यांचा एकदम पाय जे टाच होती ती सगळी अख्खी गाडीच्या चाकामध्ये गेली होती पुढून ॲक्सिडेंट असं झालं होतं की पुढून समोरच्या गाडीने ह्यांना येऊन धडक दिली होती समोरासमोर धडक झाली होती आणि गाडी अशी चलतं आणि माझेच चुल सासरे गाडी चालवत होते जेव्हा गाडी पडत होती तेव्हा त्यांचा तोल म्हणजे आउट ऑफ कंट्रोल झाली गाडी तेव्हा माझ्या मिस्टरने मागचे म्हणजे ते हे केले त्यांनी उडी मारली त्या गाडीवरून आणि गाडी पकडण्याचा प्रयत्न करत होते एकदम असं की त्याला ब्रेक लागावं म्हणून असं लांब असं ओढत होते पूर्ण ताकदनिशी पण ती गाडी काय थांबत नव्हती आणि त्यामध्येच त्या माझ्या ह्यांचा हे गेला सासऱ्यांचा त्यांचा टाच गेली होती त्याच्यामध्ये आणि माझे मिस्टर पण तसेच हे झाले होते त्यांना खरचटलं होतं खूप काय असं लागलं होतं हाताला लागलं होतं पायाला गुडघ्याला लागलं होतं आणि खूप असं हे झालं होतं त्यांना मुक्का मार लागला होता जास्त तर कारण डांबरी रस्ता होता म्हणजे अशी मस्त चांगला रस्ता होता आणि त्याच्यावरती खरखटक काय म्हणतात त्याला खरचटलं होतं जास्त आणि असं करता करता मग ती गाडी कुठंतरी थांबवली आणि तिथल्या लोकांनी त्यांना हॉस्पिटलमध्ये नेलं होतं आणि हॉस्पिटलमध्ये नेल्यानंतर मग त्यांनीच फोन केला होता समोरची जे व्यक्ती होती त्यांना पण खूप असं लागलं होतं कारण समोरासमोर धडक झाली होती त्याच्यामुळे लागलं होतं खूप सारं आणि सगळे म्हणजे असं खूप लोकं भेटायला येत होते खूप लोकं आणि म्हणजे त्या दिवसाची गोष्ट एकदम असं ही झालं होतं का नाही मला तर अगोदरच झाल्यासारखं नाही का अगोदरच काहीतरी होणार होतं असं धडकी भरल्यासारखं कुठं डोळ्याची पापणे अशी उडत असल्यासारखं असं सिच्युएशन झाली होती आणि ह्याच्यामध्ये मग नंतर त्यांना जेव्हा घरी आणलं तेव्हा त्यांना बघितल्यानंतर थोडंसं बरं वाटलं की नाही हां आत्ता कुठंतरी जीवाजीव आला की आत थोडंसं बरं आहे कारण पायाला खरचटलं आणि डोक्याला थोडंसं मार लागलेला आणि हाताला पण खरचटलं होतं तर जिथे सांध्याची जागा आहे तिथे त्यांना लागलं होतं जास्त बरंचसं गुडघ्याच्या खाली तिथून पाय सगळा असा खरचटला होता आणि रक्त येत होतं थोडं आणि डोक्याला पण थोडं लागलं होतं म्हणजे एवढं नाही पण लागलं होतं थोडंसं पण बरं झालं जास्त मोठा काय हे झालं नव्हतं मी देवाचं तेव्हा देवाचं एवढा धावा केला होता मी तेव्हा की नाही काही कसं पण होऊ दे पण ते सुखरूप असावे काही पण होऊ दे पण ते सुखरूप असावे म्हणजे थोडंसं लागलं तरी चालेल पण त्यांना काही नाही होऊ दे एवढा देवाचा धावा चालला होता आणि देवाला तेव्हा मी आमचं सोमवारचा आमचा नागेश्वराचा देव आहे आणि त्याला आम्ही साकडं घालत होतो एक प्रकारे आणि नंतर मग मी ठरवलं होतं की त्या आल्यावरती त्यांना मग ते चंदनाचा लेप वगैरे लावला त्याच्यानंतर खूप असं हे केलं हळदीने शेकलं कारण मुक्कामार होता जिथे हळदीचं शेक लावला त्याच्यानंतर औषधं इंजेक्शन ते तरी दोन तीन दिवस ठणकत होतं दुखत होतं पाय सुजला होता त्यांचा आणि जे आमचे सासरे होते त्यांचं तर पूर्ण असं त्यांची टाच ही झाली होती रक्त वगैरे आले होतं पूर्ण अर्धी टाच त्यांची निघली होती तर त्यांचं ऑपरेशन झालं त्याच्यामध्ये आणि माझे मिस्टर थोडक्यात हे झालं होतं त्यांना काही झालं नव्हतं एवढं बचावले थोडे मी त्यासाठी देवाची आभारी मानते आणि त्यामुळेच मी त्यांना गाडी हातात घेऊ देत नाही अजून पण कारण कुठंतरी मनामध्ये भीती असते आणि ती भीती माया कशी असते ती माया काही म्हणजे आमच्या आईंना पण त्याच्याचमुळं जास्त तर नको वाटतं नको गाडी नको घेऊ तू हे नको आपल्या बसने जा ट्रेननी जा पण कसं असतं ना जे व्हायचं ते व्हायचंच असतं त्याला कोणी अडवू नाही शकत आणि जे जितक्या दिवस म्हणजे त्यांचं आयुष्य असतं तितके दिवस आजकाल किती रस्त्यावरनं कितीतरी ॲक्सिडेंट होतात कितीतरी वाचतात कितीतरी मरतात म्हणजे हे फक्त आयुष्य त्यांच्या तेवढंच असतं आयुष्य जे नशिबात लिहिलेलं असतं तेवढं
आणि त्याच्यामुळंच माझे सासू सासरे त्यांना गाडी घ्यायला नको वाटतात आणि मला पण वाटतं की नको गाडी नको, काही असलं तरी गाडी नको, कारण कधी काय होईल सांगता येत नाही, असं तर कधी काय होईल हे पण नाही सांगता येत, पण आपल्याकडून नको असं वाटतं. आणि ते त्याच दिवसापासून मग मी पण ठरवलं होतं की नाही आता आपण सोमवारचे जे आपण करतो, कारण सोमवारच्या दिवशीच ती घटना घडलेली आणि सोमवारच्या दिवशीच मी ठरवलं की नाही आत्तापासून मी पण नाही खाणार आणि घरातल्या लोकांना पण घरात पण नाही करू देणार, घरातल्या लोकांना कोणालाच नाही खाऊ देणार नॉनव्हेज. त्या दिवसापासून मी नॉनव्हेज पाळलं, देवाला शब्द दिला म्हणजे नागेश्वराला की आत्तापासून मी एक हे असते हो श्रद्धा असते कुठंतरी, एक भित्री भावना असते कुठंतरी की नाही आतापासून आपण हे करायचं असं असं झालं म्हणून तर असं असं, पण तसं तर त्याचा काही संबंध नसतो, पण ते तसंच झालं होतं, मनात एक भीती वाटली होती, पण कशानं नाही कशानं देवा तू माझ्या नवऱ्याला परत आणलं त्यासाठी मी आता तुला कधी विसरणार नाही, पण हे पण मी सांगते की मी आता हे असं असं पाळेल. तर असं झालं होतं आणि तेव्हापासून आमच्या घरामध्ये सोमवारचा दिवस पाळतात आणि खात नाही सोमवारच्या दिवशी. तर कसं वाटलं आजची स्टोरी नक्की सांगा कमेंटमध्ये. आणि बोलता बोलता कधी आपला स्वयंपाक झाला ते सुद्धा मला कळलं नाही, आता मी इथं बनवली आहे भरीत, त्याच्यानंतर मी बटाट्याची भाजी पण तुम्हाला सांगितली तर एकदम टेस्टी झाली होती, सगळ्यांना खूप आवडलेली बटाट्याची भाजी, भरीत पण सगळ्यांना खूप आवडलं, टेस्टी झालं होतं. तर असा हा आजचा विषय होता. तर तुम्हाला कसा वाटला, आजची स्टोरी कशी वाटली नक्की सांगा कमेंटमध्ये. आणि आता या जेवायला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय बाय.